गौतमी पाटील घुंगरू या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे हे सर्वांनाच माहीत झालेलं होतं। तर अशा या घुंगरू चित्रपटाचा टीझर नुकताच गौतमी पाटीलनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला आहे। घुंगरू या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बाबा गायकवाड। लोककलावंतांच्या आयुष्याबद्दल हा चित्रपट भाष्य करणार आहे। टीझरच्या सुरुवातीसच गौतमी पाटीलची डान्स करतानाची एंट्री आपल्याला दिसून येत आहे, त्यामध्ये तिच्या दिलखेच अदा आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत। पुढे या टीझरमध्ये ॲक्शन थरार पाहायला आपल्याला मिळत आहे आणि हा चित्रपट लोककलावंत तसेच राजकारणी पोलीस आणि यांच्यातील धागे दोरे यासंबंधी भाष्य करणार आहे असं या टीझरवरून तरी सध्या दिसून येत आहे। घुंगरू या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूर हंपीसह परदेशात सुद्धा करण्यात आलेले आहे। असा हा घुंगरू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। सध्या सोशल मीडियावर घुंगरू या चित्रपटाच्या टीझरला बऱ्यापैकी रिस्पॉन्स येत आहे। अनेक दिवसांपासून गौतमी पाटीलच्या मनामध्ये चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा आणि स्वप्न होतं, जे की आता प्रत्यक्षात उतरलेलं आहे। पाहुयात हा घुंगरू चित्रपट बॉक्स ऑफिसवर गौतमी पाटीलप्रमाणेच कातील ठरतो की नाही ते।